या ROC रजिस्टर ऑफ कंपनी भारत सरकार कंपनी मंत्रालयाला अधिकृत रित्या किशोरी पेडणेकर यांनी 2017 मध्ये दिला। गम्मत बघा, सही खाली संजय अंधारी आणि या सैला प्रशांत गवस ह्या दोघांच्या सह्या फोर्जरी आहेत। यांनी तर हायकोर्टात माझ्या याचिकेत एफिडेविट करून कबूल केलं, ही माझी सही नाही आहे, फोर्जरी केली आहे हे कबूल केलं आणि हे जे एग्रीमेंट दिलं ते कुठला बिल्डिंग नंबर 1 टेनामेंट नंबर ऑफिस नंबर 4 आणि सही कोणाची, ही सही बघा, अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो, गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं, आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस। संजय अंधारी असं एग्रीमेंट परत त्याच जागेत हे दुसरं एग्रीमेंट, किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे गट काहीही करू शकत, काहीही, तीच जागा तेच दोघे जण, हे एग्रीमेंट 2, हे एग्रीमेंट आता जी चौकशी सुरू झाली तर जानेवारी 2023 मध्ये किशोरी पेडणेकर यांनी हे एग्रीमेंट आता SRA आणि BMCला दिला। मजा बघा, हे जे एग्रीमेंट आहे या जागेत सेम मजकूर हे 2017 मध्ये कंपनी मंत्रालयाला दिलं होतं, हे एग्रीमेंट 2023 जानेवारी मध्ये आता SRA आणि महापालिकेला दिलं, या एग्रीमेंट मध्ये पण काय दिलंय, स्टॅम्प पेपर नंबर 9343322 आणि लिव्हल लायसन्स एग्रीमेंट बिटवीन संजय अंधारी एंड किस कॉर्पोरेट, हे पण ते लिव्हल लायसन्स एग्रीमेंट बिटवीन संजय अंधारी किस कॉर्पोरेट, आता हे जे जानेवारी 2023 मध्ये दिलं ते बिल्डिंग नंबर 1 गोमाता जनता ऑफिस नंबर 4, म्हणजे एकच संजय अंधारी एकाच जागेचे आणि एकच किस कॉर्पोरेट त्याच जागेचे 2017 मध्ये एग्रीमेंट करतात। एक एग्रीमेंटची तारीख 6 जुलै 2017, दुसरा एग्रीमेंटची तारीख 12 ऑगस्ट 2017, तीच जागा तीच कंपनी तेच ग्रहस्थ तेच किशोरी पेडणेकर, एका जागेचे 2 एग्रीमेंट कसे काय त्याच काळात, आणि याच्यात जे संजय अंधारीची सही आणि याच्यात संजय अंधारीची सही, बघा आत्मान जमीन याच्या संबंधात पोलीस FIR झाली, हायकोर्टाने जबाब मागितला, कंपनी मंत्रालयाने कंप्लेंट केली की फोर्जरी फ्रॉड आहे, कंपनी न्यायालयाने 10 दिवसापूर्वी दखल घेतली, 6 फेब्रुवारीला किशोरी पेडणेकर हजर हो म्हणून 6 फेब्रुवारी पूर्वी हे आता बॅकडेटेड दुसरं एग्रीमेंट किशोरी पेडणेकर 2017 मध्ये झालंय असं भासवलं। यात पण गंमत बघा, हे जे एग्रीमेंट आहे त्या एग्रीमेंट मध्ये जे संजय अंधारीची सही आहे आणि कोर्टात ज्या हायकोर्टात एफिडेविट फाईल केलंय किशोरी पेडणेकर ते हे संजय अंधारी याच्यात ही सही, हे 2 संजय अंधारी पण वेगळे, एक खरा संजय अंधारी आहे आणि एक बोगस किशोरी पेडणेकर ने उभा केलेला संजय अंधारी, हे जे नोटरी आहे हे पण बोगस आहे, फर्जी आहे। किशोरी पेडणेकर एवढ्या तर थांबल्या नाही, त्यांनी आणखीन एक फर्जी एग्रीमेंट केलं, तीच वर्ली गोमाता जनता SRA, तेच बिल्डिंग नंबर 1, तोच ग्राउंड फ्लोर ऑफिस नंबर 5 आणि हे किस कॉर्पोरेटनी 2021 मध्ये कंपनी मंत्रालय आणि हायकोर्टात हे उत्तर दिलं।
आणि हे अग्रीमेंट बघा तुम्ही गाळा कुणाचा आता जानेवारी 2023 मध्ये नाही तो अंधारीवालाच संपला हा दुसरा गाळा महापालिकेने गोमाता जनता ये सारे बिल्डिंग नंबर एक गाळा क्रमांक 5 तो अंधारी गाळा क्रमांक 4 म्हणजे ऑफिस नंबर 4 कुणाला एरोट केलंय गंगाराम विरय्या बोगा आ गंगाराम विरय्या बोगा आला हे सारे आणि बीएमसीने आता सुनावणी झाली आला गंगाराम विरय्या बोगा आणि एग्रीमेंट कोणी केलंय एग्रीमेंट कॉर्पोरेट ऑफिशियल लिहिते रजिस्ट्रार ऑफ कंपनी एवरेस्ट बिल्डिंग मरीन ड्राइव मुंबई नंबर 2 डेटेड 21/6/2021 आणि ते लिहिते की द अबव मेंशन कॉन्टॅक्ट वी सबमिट द कॉपी ऑफ द एग्रीमेंट विथ टू प्लेस इन 2012 बिटवीन शिव प्रसाद तिवारी एंड किशोरी पेडणेकर हे एग्रीमेंट आता तारीख बघा तारीख आहे लिव्हिंग लायसन्सची 7 ऑगस्ट 2012 एग्रीमेंट बिटवीन शिवप्रसाद तिवारी एंड किशोरी पेडणेकर ऑफ किस कॉर्पोरेट सर्व्हिसेस आता गाळा आवंटित झालाय बोगाला एग्रीमेंट शिवप्रसाद तिवारी आणि आणखीन पुढची गंमत बघा एग्रीमेंट किती तारखेला झालं 7 ऑगस्ट 2012 आणि नोटरी किती तारखेत आहे बघा त्या नोटराईज झाला 26 ऑगस्ट 2013 उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचा आणि मग वाटेल तशी माफियागिरी करायची याच नाव उद्धव ठाकरे सेना आणि अशा व्यक्तींना उद्धव ठाकरे महापौर करतात म्हणजे फ्रॉड फॉर्जरी चिटिंगची काय हद आहे का आणि ही सही दोन एग्रीमेंट हे कोण शिवप्रसाद तिवारी आणि हे कोण किशोरी पेडणेकर महापौर आणि हे तिवारी महाते जिवंत आहे हे गेली 15-20 वर्ष त्या गोमाता जनताचे परमनंट सेक्रेटरी चेअरमॅन आहेत ते किशोरी पेडणेकरचे राईट हँड आता गाळा कुणाचा एग्रीमेंट कोणाचा बरोबर नोटरी केव्हा झाला आहे मी मुंबई पोलीस कमिशनरला रिक्वेस्ट केली आहे की मुंबई पोलिसांनी जो FIR दर्ज केला आहे त्यात ह्या सगळ्या एग्रीमेंट त्यात नोटरी त्याचे स्टॅम्प पेपर मी IGR स्टेट स्टॅम्प पेपर सुपरिटेंडंट हर्डीकर यांच्याशी चर्चा केली आहे पोलीस कमिशनरची चर्चा केली आहे देवेंद्र भारतीशी बोललो आहे आणि किशोरी पेडणेकर फ्रॉड फॉर्जरी चिटिंग पदाचा दुरुपयोग हे सगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरेजी यांनी आता याबाबत स्पष्टता करावी की ह्याच किस कॉर्पोरेटला कोट्यावधी रुपयाचे कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत आणखीन तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला तारीख वाचून दाखवली एग्रीमेंट ऑगस्ट 2012 आणि साईन ऑगस्ट 2013 ची हे नोटरी बोगसच झालं ना नोटरी बाकी पण बोगस आहे हा या त्यातल्या हे तर समोरच पुरावा आहे आणि ही कंपनीतर्फे 2021 मध्ये कंपनी मंत्रालयाला दिलं आणि जे मुंबई हायकोर्टात त्यांनी जे उत्तर फाईल केलंय केस कॉर्पोरेट त्यांनी लिहिलं आहे आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास